कर्ज पुन्हा महागण्याची शक्यता, आरबीआय आज पतधोरण जाहीर करणार, कर्जावरचे व्याजदर वाढण्याचे संकेत. दीड वर्षात 10 लाख सरकारी पदं भरणार. रेल्वे, पोस्ट आणि संरक्षणासह इतर महत्वाच्या खात्यातील पदांचा समावेश, मंत्री जितेंद्र सिंह यांची राज्यसभेत माहिती. खाद्यतेलाचे दर प्रति लिटर 10 ते 15 रुपयांनी कमी होणार. आंतरराष्ट्रीय बाजारात दर घसरल्यानं दर कपातीबाबत केंद्राकडून तेल कंपन्यांना विचारणा. मराठवाडा विदर्भात पावसाचा जोर वाढला. शेतशिवार आणि घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान, अनेक ठिकाणी जनावरं वाहून गेल्याच्या घटना. मंत्रिमंडळ विस्ताराचा आजचा मुहूर्त हुकण्याची शक्यता. फडणवीसांच्या दिल्लीवारीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष, तर काही नेत्यांच्या मंत्रीपदावरून दोन्ही गटात नाराजीची चर्चा. महाविकास आघाडी सरकारचे काही निर्णय धडाधड रद्द का केले? शिंदे फडणवीस सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे निर्देश. पत्राचाड प्रकरणी संजय राऊतांच्या अटकेनंतर आज पत्नी वर्षा यांची ईडी चौकशी. सकाळी 11 वाजता चौकशीला हजर राहण्याबाबत समन्स. आरेमधल्या कारशेड विरोधातील सर्व याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. प्रसिद्ध कायदेतज्ञ प्रशांत भूषण पर्यावरणवाद्यांची बाजू मांडणार. ईडी कारवाई, बेरोजगारी, महागाई विरोधात काँग्रेसकडून देशभर आंदोलनाचा इशारा. राहुल गांधी, प्रियंका गांधी रस्त्यावर उतरणार, तर महाराष्ट्रात राजभवनावरती मोर्चा काढणार. पॅरा पॉवर लिफ्टिंगमध्ये सुधीरनं सुवर्णपदक जिंकलं. कॉमनवेल्थमध्ये भारताची पदक संख्या 20 वर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.